Good morning to all. Good morning, sir. Now, as per the official circular of the central government, Union Government of India, every educational institution in India is supposed to have different days in the school in different regional languages, that is in all the scheduled languages of India. And it is mandatory that all the schools under Indian Union or in India are supposed to have special day each for different languages. Hence, from today we will be having during the daily school assembly program based on different languages. The objective is to have respect for other regional languages. Often when we hear the other languages belonging to the other groups or other states, we don't understand and we normally laugh at them. We don't respect. It is as beloved language for everyone as it is for us. Therefore, the objective of having certain events in different languages in the school is to inculcate due respect for the other languages. Hence, as per the circular from CBSE and the Union Government, from today we would be having assembly in different languages, at least a few events. Please try to understand the objective, don't laugh and don't try that is just for time pass, but it is for educating. Try to learn at least one or two or three sentences. So the daily assemblies for the next 7 to 8 days will be having in different languages. Have you understood? Yes, sir. So please try to learn the other languages. It will be useful for you in future. सावधान विश्राम सावधान सर्वांसाठी सुप्रभात. आजची ही सभा 10वी वर्गाच्या विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केली जात आहे. तरी कृपया आपले सर्वांनी हात जोडून हिंदी प्रार्थना सुरू करावे. अभी लेना मत होगा एक रंग और ये मनसुमन पब्लिक स्कूल.
काढण्यासाठी तयार होऊन जावे. हे देवा, हे देवा, मला मार्गदर्शन कर, मला मार्गदर्शन कर, माझे रक्षण कर, माझे रक्षण कर, मला माझे हृदयात, मला माझे हृदयात दिवा प्रकाशित कर, दिवा प्रकाशित कर, आणि आणि एक एक तेजस्वी तारा बनव, तेजस्वी तारा बनव. हात खाली, कृपया प्रतिज्ञेसाठी तयार होऊन जावे. भारत माझा देश आहे, भारत माझा देश आहे, मी भारतीय, मी भारतीय, माझे बांधव आहेत, माझे बांधव आहेत, माझ्या देशावर, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या, माझ्या देशातल्या समृद्ध, समृद्ध आणि आणि विविधतेने नटलेल्या, विविधतेने नटलेल्या परंपराचा, परंपराचा मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. या परंपराचा, या परंपराचा ऐकण्याची पात्रता, ऐकण्याची पात्रता माझ्या अंगी यावी, माझ्या अंगी यावी म्हणून म्हणून मी सदैव प्रयत्न करीन, मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या, मी माझ्या मालकांचा, मालकांचा गुरुजनांचा, गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसाचा, आणि वडीलधाऱ्या माणसाचा आदर करीन, आदर करीन आणि आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन, प्रत्येकाशी सौजन्याने वागेन. माझा देश, माझा देश आणि आणि माझे देश बांधव, माझे देश बांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची, यांच्याशी निष्ठा राखण्याची प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण, त्यांचे कल्याण आणि आणि त्यांची समृद्धी, त्यांची समृद्धी यातच माझे सौख्य सामावले आहे, यातच माझे सौख्य सामावले आहे. विश्राम. आजची दिनांक आजच्या वार आजच्या सुविचार. माणसाचे मोठे बन त्याच्या वयाने सिद्ध होत नाही तर ते त्याच्या कर्तव्याने होते. धन्यवाद. आजच्या ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय बातम्या. विश्वासार्ह आयुष्यकाल दुबईच्या वाळवंटात साकारला नवोदित. तब्बल 363 कोटी रुपयांना विकला गेला हा दुर्मिळ हिरा. राष्ट्रीय बातम्या. जनतेच्या प्रश्नांना बगल देण्यासाठीच राम मंदिराचा मुद्दा समोर शरद पवार. अक्षरधाम मंदिरावर हल्ला करणारा अटकेत. खेळांची बातम्या. सुपर मॉम मॅरी कॉम जगातील बेस्ट बॉक्सर. स्मिथ वॉर्नर देणार टीम ऑस्ट्रेलियाला टिप्स. धन्यवाद. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? बरोबर उत्तर मोर. संत्रा हा कोणत्या शहरासाठी प्रसिद्ध आहे? बरोबर उत्तर नागपूर. इयत्ता 4वी ते 7वी साठी देशात चहाचे अत्यधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? बरोबर उत्तर आसाम. नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे प्रधानमंत्री आहे? महाराष्ट्राची उपराजधानी कोणत्या शहराला म्हणतात? बरोबर उत्तर नागपूर. इयत्ता 8वी ते 10वी साठी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवातून रक्तवाहिन्या रक्त इथे आणतात? बरोबर उत्तर हृदय. रोगवाहक प्रतिनिधीला काय म्हणतात? रोगवाहक प्रतिनिधीला काय म्हणतात? उत्तर रोगवाहक. जगातील कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य आहे? उत्तर हिमाचल प्रदेश. औरंगाबाद मधील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर गोदावरी. धन्यवाद. बोधकथा. खरा मित्र. एक घनदाट जंगल होत. तिथं वाघ, सिंह, हत्ती, घोडे, ससे, हरिण, कुत्रे, मोर, पोपट, मैना असे विविध प्रकारचे पशु पक्षी राहत होते. प्राणी पक्षी आपले खाते मिळवण्याकरिता इकडून तिकडे फिरत असत. एकदा एक ससा जंगलातून धावत होता तेव्हा
तेव्हा त्याच्या मागे काही जंगली कुत्रे लागले. ससा म्हणजे छोटा वा मित्रा प्राणी, तो आपला जीव उठीत घेऊन सुटला. भागांना त्याला एक घोडा भेटला. त्याने घोड्याला विनंती केली की मला तुझ्या पाठीवर घे व मला या जंगली कुत्र्यापासून वाचव. घोडा म्हणाला, मला तुला वाचवायला अजिबात वेळ नाही, व तो घोडा निघून गेला. पुढे गेल्यावर त्याला हरिण, बकरी असे बरेच प्राणी भेटले, पण सर्वांनी आम्हाला वेळ नाही असंच उत्तर दिलं. शेवटी ससा खूप थकला. तेव्हा त्याला एक हत्ती येताना दिसला. त्याने हत्तीला म्हटलं, हत्ती दादा, माझ्या मागे कुठली लागले, त्या कुत्र्यापासून मला वाचव. हत्तीला ससोबाची दया आली. त्याने आपल्या सोंडेने ससाला वर उचललं व आपल्या पाठीवर घेतलं. ससोबाला हायसं वाटलं व त्याने हत्तीचे आभार मानले. मागून येणाऱ्या कुत्र्यांना ससोबा कुठेच दिसला नाही. काही वेळाने त्यांच्या लक्षात आलं की ससा हत्तीच्या पाठीवर बसला आहे व तेथून पळून गेले. अशा प्रकारे हत्तीने ससाचे प्राण वाचवले. ससाला कळून चुकलं की बाकीचे प्राणी आपले नुसतेच मित्र आहे, आपला खरा मित्र हत्तीच आहे. तेव्हापासून त्या दोघांची छान भट्टी झाली. बोल, जो संकटात मदत करतो तोच खरा मित्र. धन्यवाद. सावधान, सर्वांनी कृपया राष्ट्रगानासाठी सुरू व्हावे. आजची सभा इथे संपलेली आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित वर्गात ओढीत जावे.